रिगा स्टडी चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण का आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब रिगार्डिंग सर्व अपडेट मिळत असतात. आपण कोणताही मिस होऊ नये तुमच्याकडून जॉब त्या रिगार्डिंग. तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनला ऑन करा, ठीक आहे मित्रांनो. आज अपडेट आली आपल्याकडे रिगार्ड याची वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल मित्रांनो, ठीक आहे. परंतु आपल्या वेबसाईटवर संपूर्ण माहितीबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला. तर यामध्ये पुणे महानगरपालिकेची भरती मित्रांनो निघाली आहे, पुणे महानगरपालिका, ठीक आहे. यामध्ये कोणते कोणते पोस्ट आहे? वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, निरीक्षक, कनिष्ठ नर्स, कर्मचारी नर्स, फार्मास्टिक, प्रयोगशाला तंत्रज्ञ, प्रयोगशाला सहाय्यक, ECG तंत्रज्ञ, सहाय्यक रुग्णालय, आया नर्सिंग ऑर्डिनरली पदाच्या 1,105 रिक्त जागा भरण्याचे पदानुसार पत्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागवण्यात येत आहे. मित्रांनो, ही सर्वात मोठी भरती निघाली आहे पुणे महानगरपालिकेमध्ये. 1,105 जागा भरण्यात आल्या आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर याची शेवटची तारीख आहे 20 मे 2020 मित्रांनो, ठीक आहे. या तारखेच्या तुम्हाला तिथे मेल करायचे आहे मित्रांनो, 20 तारखेच्या. याची संपूर्ण मी डिटेल देणार आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघावा, स्किप करू नये असं मला वाटतं, ठीक आहे. तर पदाचे नाव तर मी तुम्हाला सांगितले आहेत कोणते कोणते पोस्ट आहेत, पदाची संख्या पण सांगितलं मी तुम्हाला. 1,105 जागा आहेत मित्रांनो. शैक्षणिक अर्थात त्याच्या मूळ जाहिरातीवर तुमच्या ती PDFमध्ये तुम्हाला भेटेल. जी तुमचं पोस्ट असेल त्यानुसार तिथं क्वालिफिकेशन समोर लिहिलं असेल मित्रांनो, ठीक आहे. नोकरीचे ठिकाण कुठे आहे मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, नोकरीचे ठिकाण आहे पुणे. आणि अर्ज ऑफलाईन ईमेल्सवर करायचे, मेल करायचे मित्रांनो. तुम्हाला जी PDF फाईल आहे ना ती स्कॅन करायची आहे, प्रिंट काढायची आणि ती लिहायची आहे. डॉक्युमेंट स्कॅन करून PDF फाईल बनवून तुम्हाला ती मेल करायची आहे, बस एवढंच करायचं आहे, बाकी काही नाही करायचं आहे तुम्हाला. तुमचे जे जे डॉक्युमेंट असतील ते स्कॅन करायचे. त्यासाठी मी तुम्हाला सॉफ्टवेअर पण सांगतो कोणता सॉफ्टवेअर चांगलं आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही प्लेस्टोअरवर जाऊ शकता, प्लेस्टोअर मोबाईलमध्ये प्लेस्टोअर हे ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही कॅम स्कॅनर हा एक सॉफ्टवेअर आहे मित्रांनो, त्याद्वारे तुम्ही आपले डॉक्युमेंट फोटो काढून स्कॅन करू शकता मित्रांनो. त्यामध्ये क्लिअरिटी छान येते मित्रांनो. मीही यूज केला आहे, मी सगळ्या डॉक्युमेंटसाठी तो यूज करतो मित्रांनो. अतिशय सुंदर सॉफ्टवेअर आहे मित्रांनो, ठीक आहे. स्कॅम स्कॅनर मित्रांनो लिहून ठेवा पाहिजे असेल तर, ठीक आहे. स्कॅम स्कॅनर सॉफ्टवेअर तुम्ही टाकलं ना वर तर ऑटोमॅटिक येईल ग्रीन कलरचा असा आयकॉन आहे स्कॅम स्कॅनरचा मित्रांनो, ठीक आहे. मी ते तो तुम्ही घ्या आणि त्याच्यावरून तुम्ही करू शकता मित्रांनो, ठीक आहे. त्याची लास्ट डेट आहे मित्रांनो 14 मे 2020, ठीक आहे. अर्ज सुरू होण्याची दिनांक सॉरी आणि 20 मे 2020 मित्रांनो, म्हणजे 14 तारखेपासून सुरू झालं आहे मित्रांनो आणि लास्ट डेट आहे 20 मे 2020 आहे मित्रांनो, ठीक आहे. याची ऑफिशियली वेबसाईट पण दिली आहे त्यांनी PMC.gov.in मित्रांनो. www.gov.in जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करा, नाहीतर माझ्याकडे पण ॲपली लिंक दिली आहे मी तुम्हाला खाली डाउनलोडची. त्या डाउनलोड या बटनावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही PDF डाउनलोड करू शकता बघा. तर मी ह्याच्यावर क्लिक करतो मित्रांनो, डाउनलोड हे बटन आहे त्याच्यावर मी आता क्लिक केलं आहे, ठीक आहे. आणि क्लिक केल्या 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 माझी ओपन झाली PDF मित्रांनो. या PDFमध्ये आता बघूया आपण काय काय त्यांनी दिले आहे, 8 वर्ष ती बघणार आहोत आपण मित्रांनो. बघा, पुणे महानगरपालिका जाहिरात प्रकटन त्यांनी इथं दिलं. वैद्यकीय अधिकारी वर्ग 60,000 रुपये मासिक मानधन रुपये मित्रांनो, ठीक आहे. आणि त्यांचं क्वालिफिकेशन दिली आहे, अनुभव त्यांनी सांगितलं आणि एकूण पदाची संख्या 200 आहेत मित्रांनो, ठीक आहे. नंतर वैद्यकीय अधिकारी त्यासाठी मानधन दिलं 40,000 रुपये मित्रांनो. संबंधित कामाचा अनुभव 3 वर्ष 100 जागा आहेत मित्रांनो. क्वालिफिकेशन आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार बघा मित्रांनो, तुम्ही कोणत्या पोस्टमध्ये मोडत आहात, ठीक आहे मित्रांनो. क्वालिफिकेशन आणि जागा बघा किती, ठीक आहे. ज्युनियर वर्क नर्स परिचकासाठी यांनी मानधन किती दिलं आहे, 19,250 रुपये परिचकासाठी. NAMM कोर्स आहे मित्रांनो तो परिचकाचा, तो कोर्स केला असेल तर तुमचं इथे लिहिलं आहे बघा SSC आणि NAMM चा कोर्स कम्प्लीट. नेक्स्ट बघूया आपण काय लिहिलं, औषध निर्मात्यासाठी 22,350 सॅलरी आहे मित्रांनो. आणि त्यासाठी 25 जागा आहेत मित्रांनो, ठीक आहे. आणि ते उच्चतम माध्यमिक शाळा पाहिजे, औषध निर्माण शास्त्र पदवीधिकार डी फार्मिंगचं तुमचं सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो. तुम्ही केलं तर औषध निर्माता शास्त्रातील पदवीच्या उमेदवारास प्राधान्य आहे मित्रांनो. प्रयोगशाळा तज्ज्ञमध्ये त्यांचं क्वालिफिकेशन 22,349 सॅलरी दिली आहे मित्रांनो, 50 जागा आहेत मित्रांनो, ठीक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक 18,250 सॅलरी त्यांचं क्वालिफिकेशन पुढच्या बॉक्समध्ये दिलं आहे, 50 जागा आहे मित्रांनो. ई
सीईची टेक्निशियनसाठी मित्रांनो 22,349 रुपये आहे, जागा 30 आहे मित्रांनो. क्वालिफिकेशन समोर बॉक्समध्ये दिले आहे. सहाय्यक दवाखाना 18,250 आहे मित्रांनो. माध्यमिक शास्त्र SSC तुमचं पास पाहिजे मित्रांनो, तर दवाखान्याचं कामाचा असलेला 3 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. आया आया म्हणजे काय? आया 16,250, 8वी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो. अनुभव न अनुभवाची गरज नाही आणि 100 जागा निघाल्या आहेत मित्रांनो, ठीक आहे. याच्यामध्ये हे 100 जागा निघालेल्या आहेत आयामध्ये, तर जे पोरं 10वी पास असतील तेही भरू शकतात फॉर्म. 8वी उत्तीर्ण म्हणजे तेही भरू शकतात मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. परिचारिका नर्सिंग ऑर्डिनरी वर्ग माध्यमिक शाळा 16,250 मित्रांनो. सॅलरी आहे, चांगलं आहे, पॅकेज आहे. सॉरी, झूम आउट झालं मित्रांनो. तर 100 जागा आहेत, त्यासाठी यांनी अटी दिल्या आहेत मित्रांनो. ह्या अटी वाचणे गरजेचे आहे मित्रांनो. म्हणजे टर्म अँड कंडिशन असतील PMC पुणे महानगरपालिकेच्या, तर तुम्ही वाचणे गरजेचं आहे. मी तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये दाखवतो वाचून, ठीक आहे, पण तुम्ही हे करणं गरजेचं आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यांनी रूल्स अँड लिहिले असतील, काय काय फॅसिलिटी तुम्हाला भेटणार, काय काय फॅसिलिटी नाही भेटणार, त्यांच्या अटी लिहिल्या आहेत माझी. मला असं वाटतं तुम्ही हे सर्व वाचावं, कारण हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणता पॉईंट मिस करू नये आणि तुमच्या भरतीमध्ये कोणतीही तुम्हाला अडचण येऊ नये. प्लीज हे सर्व हे पॉईंट तुम्ही सगळे वाचावे. मी वाचले तर व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो, ठीक आहे, आणि मग तुम्हाला पण बोर होईल मित्रांनो, ठीक आहे. त्यामुळे मी फक्त इम्पॉर्टंट दाखवणार आहे. हे तुम्ही सगळे पॉईंट वाचा, महत्त्वाचे आहेत मित्रांनो, ठीक आहे. सर्व इमर्जन्सी पॉईंट आहेत, सगळे पॉईंट वाचा तुम्ही. ही पी डी एफ तुम्हाला आपल्या साईटला भेटेल. ती साईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याची, ठीक आहे. त्या साईट वर जाऊन तुम्ही ते सर्व वाचावे माझे असं मला वाटत आहे, ठीक आहे. वरील प्रमाणे शाळेतील पात्रता अनुभव उमेदवाराने 14/5/2020 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते 20/5/2020 3 वाजेपर्यंत विवाहित नमुने अर्ज आवश्यक कागदपत्र समर्थित प्रतीनुसार त्यांची वेबसाईट दिली आहे. त्यांनी पुण्याची ती वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही इथं पाठवायचं आहे मित्रांनो. मेल करायचं आहे, ते ईमेल आय डी दिली आहे MOH contract@pune corporation.org. या ईमेल आय डीवर तुम्ही PDF करायचे मित्रांनो. त्यांनी दिलं आहे बघा, तर PDFसाठी स्कॅम स्कॅनर सॉफ्टवेअर वापरायचे तुम्हाला, तो प्ले स्टोअरवर भेटणार आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी दिलं आहे ह्याच्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, ॲप्लिकेशन फॉर्म आहे बघा मित्रांनो, ह्याच्यात खाली हा बघा हा फॉर्म आहे. खाली फोटो लावायचे मित्रांनो इथं तुमचा, ठीक आहे. आणि इथं सर्व तुम्हाला हे डिटेल्स तुमचे काय आहे, पर्सनल डिटेल्स सगळी भरायची, ठीक आहे मित्रांनो. जाहिरातीनुसार ते स्वयंस्फूर्त सगळं तुम्हाला वाचून व्यवस्थित लिहायचं आहे. खाडाखोड करू नका मित्रांनो फॉर्ममध्ये जास्त, ठीक आहे, कारण फॉर्म खाडाखोड केले तर रिजेक्ट होण्याची शक्यता आहे मित्रांनो, ठीक आहे. शांततेने फॉर्म वाचा आणि तुम्ही फॉर्म भरा, ठीक आहे. हे सर्व तुमचा डेटा तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो. नाव, पत्र, ईमेल आय डी, जन्मतारीख, लिंग, जात, धर्म, कॅटेगरी, सर्व एक्सपिरियन्स, नॉन एक्सपिरियन्स, टेक्निकल, अनुभव, हे सगळं तुमचं तुम्हाला भरायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि त्यानंतर दिनांक, स्थळ, आणि तुम्हाला इथे जोडायची कागदपत्रं, इथे त्यांनी महत्त्वाची कागदपत्रं दिली आहेत बघा जोडायची. अर्जासोबत खाली प्रमाणपत्र सत्याप्रत जोडणे आवश्यक आहे, म्हणजे सेल्फ अटेस्टेड करायची मित्रांनो. सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय? स्वतःची साईन करायची आणि त्याच्याखाली डेट करायची, जे तुम्ही झेरॉक्स काढणार मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंटचे, किंवा ओरिजिनल डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढणार, त्याच्यावर तुम्ही ते साईन करा सेल्फ अटेस्टेडचे, ठीक आहे. आणि ते फोटो काढून PDF फॉर्मॅट करून एक मर्ज करून सगळी PDF फाईल तुम्ही मेल करायची मित्रांनो, ठीक आहे, त्या ईमेल आय डीवर. आणि त्यासोबत त्यांनी काय दिलं आहे, शैक्षणिक व इतर अर्हतेची प्रमाणपत्र व अनुभवाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व अद्ययावत रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे मित्रांनो, ठीक आहे. इतर तुमचे काय असतील, सर्टिफिकेट अँड सो अँड सो काय असतील, ते तुम्ही तोडणं गरजेचं आहे मित्रांनो, ठीक आहे. यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो. माझ्या वेबसाईटवर जावं मित्रांनो, ती वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, ठीक आहे. जर चॅनल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉबबद्दल सर्व अपडेट मिळत असतात. तुमच्याकडून कोणतीही ऑपॉर्च्युनिटी नाही मिस होऊ नये यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट लॉन करा, कारण की बेल अकाउंट लॉन केलं की अपडेट तुम्हाला टॉपला मिळेल मित्रांनो, ठीक आहे. जय हिंद मित्रांनो.